आए हैं, एक है केवनी स्पोर्ट केवनी और दूसरी टीम है साई स्पोर्ट खारबाव। या स्पर्धेमध्ये दोन फलंदाजाने अतिशय नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे। महेंद्र कामनकर ओमशाही पिंपळा संघ तब्बल 103 धावा आणि प्रणय पाटील तब्बल 99 धावा आतापर्यंत कुठलेले आहेत। पहिला चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू पूर्णपणे चकित होतो फलंदाज, बीट केला जातोय। एक धाव पूर्ण करतात बाईच्या रूपाने, बाईच्या रूपाने अकाउंट ओपन होतोय साई स्पोर्ट्स कारबाव संघाचं। साई स्पोर्ट्स कारबाव संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय आणि मित्रांनो साई स्पोर्ट्स कारबाव संघाचे सर्वे सर्वा महेंद्र पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे 11 मार्च या दिवशी, आणि 5 मार्च पासून 10 मार्च पर्यंत डे नाईटचा ग्रामीण क्रिकेटचा मेगाऊन आपण पाहायला विसरू नका। लाईव्ह टेलिकास्ट एक मेगाऊन आपण पाहणार आहोत। यावेळी मात्र फ्लाइटेड डिलेवरती बीट होतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय शिमारच्या बाहेर चौकार। तर धुमाळ सगळ्या 4 धावा संघाची धावसंख्या वाढते 5, पण आपण फलंदाजावर नजर टाकली तर कुठल्या प्रकारच्या फलंदाजाने अजूनपर्यंत खाता खोलला नाही, कारण 5 या धावा आलेल्या आहेत, 22 रुपये धावा आलेल्या आहेत। अवांतर धावा मिळतात त्या साई स्पोर्ट्स खारबाळ संघाला, धावा कशाही होत धावा खूप महत्वाच्या आहेत। बॅट कट निश्चितचा बॅटचा स्पर्श झाला होता, चार धावा या बॅटने आलेल्या आहेत आणि 103 धावा। यावेळी मात्र चेंडूला स्लॉग स्विफ्ट केलेला आहे चेंडू हवेमध्ये, चेंडू आली क्षेत्ररक्षक येतोय, डीप खेळलेला का सुंदर जल आणि फलंदाजचा फेल। कुठली चूक नाही, सुंदर जलाने पहिला फलंदाज फेल होतोय भूषण कारबारीच्या रूपाने, पहिला हात बसतोय साई स्पोर्ट्स कारबार संघाला। या सुभाष धुमाल दिस इज अनबिलिव्हेबल कॅच, कारण आपण बघितलं होतं की समोरून सूर्याचे तेज प्रखर किरणे डोळ्यांवर गेले असताना सुद्धा विशाल पाटील शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर ठेवतोय आणि नक्कीच सूर्य कसा झेल पकडतोय आजच्या दिवसातील मी तर म्हणेन हा सर्वोत्कृष्ट झेल आहे। कॅच ऑफ द इव्हनिंग म्हटलं तर वावगं ठरणार आहे ज्ञानेश्वर चिकणे, आणि निश्चित कॅच विन द मॅच, पकडा कॅच, जिंका मॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच असं क्रिकेटचं समीकरण असतं, आणि ते समीकरण निश्चितपणे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला। नवीन फलंदाज पराग, प्रणय आणि पराग ही जोडी आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून। पी फॉर प्रणय आणि पी फॉर परफेक्ट पराग, परफेक्ट जोडी आपण पाहतोय। यावेळी मात्र बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात डायरेक्ट हिट, मात्र सुखरूप आपल्या पॉकेट क्रीज मध्ये पोहोचले फलंदाज सुदैव, फलंदाज वाचतोय लेगबाजचे पण एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने धावसंख्या वाढवते ते 6। आणि एक आनंदाची गोष्ट आहे धुमाल सर, की कुलशेत या गावामध्ये टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये केवणी स्पोर्ट केवणी यांनी अंतिम संघामध्ये धडक मारलेली आहे, तिसऱ्या पंथाची सुविधा उपलब्ध करायची आहे। मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, तसे मित्रांनो आज 11 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी जर बघितले तर 1937 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्रेट ओपनर विल लॉरे याचा जन्म झाला होता, आजच्या दिवशी 1966 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डॅसिंग फलंदाज बॉब कॅफिर याने इंग्लंड विरुद्ध 3 शतक झळकावताना नाबाद 307 धावा झळकवण्याचा पराक्रम केला होता, विक्रम प्रस्थापित केला होता। आजच्या दिवशी 1972 मध्ये न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हॅडले याने कसोटी पदार्पण केलं होतं पाकिस्तान संघाविरुद्ध, आणि आजच्या दिवशी 2014 मध्ये वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला वन डे सामना टाय झाला होता वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये, दोन्ही संघाने 222 धावा झळकावल्या होत्या। तर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली होती 6। यावेळी मात्र सरळ चेंडून गाळू जातोय एस्टेच्या हातामध्ये,
पंचायत समिति सदस्य भानुदास काशीनाथ पाटील यांच्याकडून रोक 11,000 आर्थिक सहकार आपल्या कमिटीस लाभलेला आहे। चेंडू हवेत आहे, चेंडूला क्षेत्ररक्षक होतोय, झेल पकडला जातोय आणि आणखीन एक विकेट झपाटण परागाची कली संपुष्टात। थँक्यू विजय, निश्चित मंचावर आगमन झालेलं आहे। निश्चितचा पंचायत समिती भिवंडी सदस्य सन्माने भानुदास काशीनाथ पाटील साहेबांकडून आमच्या मंडळास रोख 11,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे। त्यांचा निश्चितचा काजल चॅरिटेबल ट्रस्ट आणि काजल स्पोर्ट्स पूर्ण यांच्याकडून मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनस्वी धन्यवाद आहे। मी एका फिनाले मित्रांनो आपण पाहतो केवणी स्पोर्ट्स केवणी आणि साई स्पोर्ट्स खारगाव या दोन संघामध्ये तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे सुभाष धुमाल आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय फक्त धावफलकावर 7 धावसंख्या लागलेली आहे। ज्या खेळासाठी पहिल्या षटकामध्ये ज्या खेळासाठी साई स्पोर्ट खारगाव संघ ओळखला जातोय ती मात्र धावसंख्या झालेली नाही, पॉवरफुल अशी धावसंख्या झालेली नाही, पॉवरफुल सुरुवात झालेली नाही साई स्पोर्ट खारगाव संघाची। निश्चित पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत नाही, मात्र या स्पर्धेमध्ये पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज अजय यांनी पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे। पूर्णपणे बॅकफुट ढकललेलं आहे पहिल्या षटकाचा जर विचार केला तर साई स्पोर्ट्स खारगाव संघाला। येस आणि अजयला चांगली साथ दिली होती, दोन झेल आपण बघितले होते विशाल पाटीलचे, ते झेल नक्कीच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात कारण अप्रतिम असे दोन झेल घेतले होते। निश्चितच गोलंदाजांना क्षेत्ररक्षणचे साथ मिळणं खूप महत्वाचं असतं। वर्णापा घोडे को मास और शेर को घास दोगे तो दोनही मरेंगे। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजा मार्गावर मुंडर यांकडून पाचारण केलेला आहे गोलंदाज धनराज याला, सामना करायला फलंदाज सचिन। यावेळी अतिवेगवान चेंडू, दिशाहीन चेंडू, दिशा फटकटली जात आहे। पंचांचा वाईडचा शर्त अवांतर वाईडच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 7। डावखुऱ्या फलंदाजाला हवेचा ऍडव्हान्टेज असेल कारण हा जो एंड आहे तो नक्कीच डावखुऱ्या फलंदाजासाठी फायदेमंद एंड आहे। धनराज मुंडर यांकडून वळताना सामनाकडे डावखुरी शैलीचा फलंदाज सचिन, यावेळी मात्र क्लीन बॉल, मधली डांडी वाकवली जाते दंडा गया सेल करणे। या स्पर्धेमध्ये 43 फलंदाज बनतोय जो शून्यावर बाद झालेला आहे। सचिन याची गेली संपुष्टात आलेली आहे। सुभाष धुमाल अंतिम सामना तर हा होताच, मात्र एक गोष्ट महत्वाची इथं नमूद करतोय, आज पूर्ण दिवसात जी फलंदाजी बघितली होती साई स्पोर्ट खारगावची आणि त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जी गोलंदाजी बघितली होती केवणी स्पोर्ट केवणी संघाची, असं वाटलं होतं की नक्कीच साई स्पोर्ट खारगावची फलंदाजी विरुद्ध केवणी स्पोर्ट केवणी संघाची गोलंदाजी असा हा सामना होता, मात्र आतापर्यंत केवणी स्पोर्ट केवणी संघाच्या गोलंदाजांनी मानसिक विजय मिळवलेला आहे। निश्चितच आतापर्यंत मात्र गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाच्या प्राप्त शो फलंदाजीचा आपण पाहतोय। हे विसरून चालणाऱ्या अजूनही खेळपट्टी वंडर बॉय खारगाव प्रणय पाटील आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे। यावेळी मात्र कार्फेचे सहारे करार ऑनड्रायचा फटका डीप मध्ये शतक चेंडू झेपावतोय, फक्त एक धाव एका धावपेक्षा अधिक नाही, धावसंख्या सिंगलने वाढून होते ते 8। मेगा फिनाले आपण पाहतोय, फायनलचा सामना सुपर संडे मधील दोन सुपर संघ अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर लढत देताना आपण पाहतोय। काजल चषकाचं 5वं वर्ष आणि 5व्या वर्षात कोण चॅम्पियन्स ठरतोय हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। धनराज राईट अमोर द विकेट, यावेळी मात्र वेगवान चेंडू एक चोटी धाव पूर्ण करायचा प्रयत्न,
डायरेक्ट निशाणा साधला गेला होता, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचलेला होता फलंदाज नॉशेगिनचा. एक धाव पूर्ण करता फलंदाजचा लेग बायचा इशारा आणि एका धावीने धावसंख्या वाढवून होती ती 9. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन संयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. काजल स्पोर्ट्स पूर्ण आयोजित स्वर्गीय काजल चषक 2018 नेहमीच उत्कृष्ट आयोजन असते, मात्र एक महत्वाची गोष्ट आकर्षण असते या स्पर्धेचं काजल चषकाचं, ते म्हणजे ट्रॉफीज, आणि आकर्षण असतंय ते म्हणजे व्यासपीठ. हे काजल चषकाचं व्यासपीठ नेहमीच भरलेलं असतं प्रमुख पाहुण्याने मान्यवरांनी. धनराज मुंडर यांकडून वलताना सामना करायला फलंदाज अक्षय यायला, मात्र सरळला शतरक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक हैदराबादचा साई स्पोर्ट्स कारभार या संघाला. लगेच शत्रुक्षण लावून घ्यायचा आहे केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, हे विसरून चालणार नाही. ज्ञानेश्वर चिकने केवनी स्पोर्ट्स केवनी हा क्रिकेटची भगवी नावलाय धर्मवीर चषक सुरई मधील रनर्स संघ राहिला होता आणि या संघाने चॅम्पियन ट्रॉफी आणि क्रिकेट फेस्टिवल सौराज्य चषक कार्डीमध्ये चांगले परफॉर्मन्स केले होते. त्यानंतर सौराज्य चषक कशिलेमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. अंतिम सामन्यामध्ये खेळताना तुमच्याकडला जेवढं उत्कृष्ट तेवढं उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला करणं आवश्यक असते आणि या ठिकाणी आपण पाहतोय केवनी स्पोर्ट केवनी संघ आपल्यातील जेवढं उत्कृष्ट आहे, मग ते गोलंदाजीत असो किंवा क्षेत्ररक्षणात असो, उत्कृष्टातलं उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज कर अन्ना सामना करेल धनराज याच्या गोलंदाज. धनराज मुंडरेकडून वलताना राटा मोर द विकेट यावेळी, मात्र लोअर फोल्डात चेंडू होता. एक धाव पूर्ण करता फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावावर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या हळूच पुढे सरकते, धाव फलकावर धावत अडकले जातात, त्या 10-2 अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. यस, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राहुल पाटील झपकन चेंडूवर जातो. या अगोदर राहुल पाटीलने एक उत्कृष्ट झेल घेतला होता, अप्रतिम असा झेल घेतला होता. धनराज सामनागर फलंदाज फ्रन आहे. यावेळी माझा बॉलर बॅक ड्राय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती मोठा मासा गळाला लागतोय, बडी मछली जाल में फसते हुई. निश्चितच ज्ञानेश्वर चिकने मागील 2 सामन्यांमधील हिरो, या सामन्यात मात्र झिरो. येस, आणि आजच्या दिवसातील 99 धावांवर हा फलंदाज बाद होतोय. 100 धावा करण्यासाठी एका धावेची आवश्यकता होती, मात्र 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झालेला आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट निश्चितच प्राप्त केलेला आहे. धावसंख्या झालेली 10 दुहेरी अंकावर. डॉन ब्रॅडमनचे या ठिकाणी सुभाष तुम्हाला आठवण येते, शेवटच्या कसोटीमध्ये 4 धावा आवश्यक होत्या फक्त 100 एव्हरेज करण्यासाठी, 100 स्ट्राईक रेट राखण्यासाठी, फक्त मात्र शून्यावर बाद झाले होते आणि 99.99 असा त्यांचा स्ट्राईक रेट राहिला होता. निश्चितच सौरभ गांगुली हा आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला होता आणि डॉन ब्रॅडमन आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला होता. केवनी स्पोर्ट केवनी संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी असेल, केवनीच्या पाठीराख्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असेल. कोलशेत या ठिकाणी हाच संघ केवनी स्पोर्ट केवनी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. डबल धमाका आज केवनी स्पोर्ट केवनी संघाकडून दिसतोय. हेमंत गोलंदाजीची सुरुवात करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट आर्मने गोलंदाजी. पहिला चेंडू वेगवान चेंडू, मात्र चेंडूवर शॉर्ट आर्म पुल केलेला, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. पूर्णपणे बॅक फुटवर ढकलले गेले साई स्पोर्ट्स खारवा संघ आणि फ्रंट फुटवर आपण पाहतोय निश्चितच केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला. क्रिकेटची भगवी नावलय जयदुर्गा सुरईचा स्पोर्ट्स जो आयोजित केला होता धर्मचषक सुरई, त्यामध्ये जे विजेतेपदाचं स्वप्न अधुरं राहिलं होतं, अजूनही सामना संपलेला नाही, मात्र निश्चितचपणे ते
स्वप्न पूर्ण करण्याची संधी असेल काजल चषक 2018 पटकावून. सुभाष धवल मागील 11 चेंडूंचा जर आपण विचार केला तर मागील 11 चेंडूंवर फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत ते तब्बल 5. म्हणजे किती घातक गोलंदाजी, किती अचूक टप्प्याची गोलंदाजी केवनी स्पोर्ट केवनी संघाने केलेली आहे बघा. निश्चय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो आतापर्यंत एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत घेऊन मात्र सुरेख चेंडू, तेज तरार चेंडू, काही उत्तर नाहीये फलंदाजाकडे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी ज्ञानेश्वर चिकणे. हेमंत पाटील याला मी एक नवीन नाव दिलेलं आहे, गोल्डन आर्म. आणि पाहतोय आपण गोल्डन आर्म फलंदाजी अशी की गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स करताना. यावेळी मात्र चेंडू हवे ते स्वतः पुन्हा एकदा चेंडू सकाली गोलंदाज आणि सुरेश जेल अशा प्रकारे 6वा फलंदाज जेल बाद. संख्या स्थिर आहे ते म्हणजे 10. ज्ञानेश्वर चिकणे गोल्डन आर्म ऑफ केवणी हे जे नाव दिलेलं आहे ते नाव निश्चित सोपतंय हेमंत पाटील याला, काय वाटतंय? नक्कीच हेमंत पाटील आपल्या संघासाठी नेहमीच धावून आलेला आहे. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेले आहेत, मात्र 7 फलंदाज बाद करताना हेमंत याच्याकडून 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. निश्चित ज्याप्रमाणे अंजूर फाट्याच्या ट्रॉफिक मध्ये एखादी गाडी अडकली जाते त्याप्रमाणे 10 या धावसंख्येवर साई स्पोर्ट्स खारगाव संघाची गाडी अडकलेली आहे. महेंद्र पाटील नवीन फलंदाज, त्यावेळी मात्र तेज तर्रार चेंडू. असं वाटलं होतं की चेंडू दिसतही नाही इतका तेज तर्रार चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाकडे. निश्चित अतिशय वेगवान चेंडू होता फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा. यावेळी मात्र चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न नाहीये कारण फलंदाजाची अशी अपेक्षा होती, चेंडू नियमाच्या बाहेरचा आहे आणि पंचही सहमत, व्हाईटचा इशारा करतात. एक अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर पडते 11. कधी कधी अति वेगवान टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी दिशा भरकटली जाते आणि दिशा भरकटली होती त्या हेमंत पाटीलची. यावेळी मात्र चेंडू हवे ते यष्टी रक्षक चेंडू खाली आणि अशा प्रकारे 8वा फलंदाज बाद. फ्लॉप शो आपण पाहतोय, तब्बल 8 फलंदाज टॉप ऑर्डरच्या बाद होऊन फॉलमध्ये परतलेले आहेत. सलग फलंदाज बाद झालेले आहेत. मधली फली आणि टॉप ऑर्डर फली पूर्णपणे कापून काढलेली आहे. निश्चित आपण पाहतोय फलंदाजीचा जर विचार केला सुभाष धुमाल तर 0-4-0-1-1-0-0 जसं कोणाचा मोबाईल नंबर आपण वाचतोय असं वाटावं तशी फलंदाजी झालेली आहे. चांगलं परफॉर्मन्स आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचं मेगा फिनाले मध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू इन आउटसाइड एज आय थिंक लागली होती. आकाश थोडासा नाराज आहे, मात्र 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 8-12. अतिशय खराब अवस्था, असं कोणाला वाटलं नसेल की साई स्पोर्ट्स खारगाव संघ अशा प्रकारे प्रदर्शन करेल. निश्चित लौकिकाला साजेशी फलंदाजी केलेली नाही आणि म्हणूनच मित्रांनो क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे, म्हणून इथे कधी प्रेडिक्शन फेल आहे. येस, नाणेफेक जिंकल्यानंतर असं वाटलं होतं सर्व प्रेक्षकांना की केवनी स्पोर्ट केवनी हा संघ फलंदाजी स्वीकारेल, मात्र केवनी स्पोर्ट केवनी संघाचा कर्णधार हेमंत पाटील याच्या मनात काहीतरी वेगळंच होते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 3 षटकामध्ये आपण गोलंदाजी पाहतोय, जी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो मात्र पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाकडून या वर्षी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सर्वच फलंदाजांनी गोलंदाजांनी, खास करून गोल्डन आर्म ऑफ केवनी हेमंत पाटील स्वतः संघ नाही कॅप्टन लीडिंग फ्रंट, त्यानंतर क्रिस गेल, निश्चित निलेश यांनी अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स यंदाच्या वर्षी केवनी स्पोर्ट्स केवनी संघासाठी केलेला आहे. त्यानंतर मंगेश याची फलंदाजी विसरून चालणार नाही. तब्बल 5-6 फलंदाजांनी यंदा अतिशय उत्कृष्ट फॉर्म दर्शवलेला आहे.
यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाही. यष्टी रक्षक चांगले यष्टी रक्षण करताना दिसतोय. दरम्यान केवनी स्पोर्ट केवनी संघाला 0 मिनिटात कमाल अक्षय पाटील यांनी 0 मिनिटात हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. निश्चित अक्षय पाटील ज्याने मानकुली चषकामध्ये फिक्स फटका ग्लेन मॅक्सवेलच्या अंदाजाने खेळला होता आणि तो फटका त्या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फटका ठरला होता. अक्षय पाटील यांनी या स्पर्धेमध्ये सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त झेल घेतला होता. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अजिबात फलंदाजांकडे उत्तर नाही गोलंदाजीचं. सुभाष धुमाल निश्चितच अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. तिखट मारा कशाला म्हणतात हे दाखवून दिलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी संघाच्या गोलंदाजाने. फलंदाजी विरुद्ध गोलंदाजी हा सामना असताना मात्र पूर्णपणे मानसिक विजय प्राप्त केलेला आहे केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या गोलंदाजांनी. अंतिम सामन्यात गोलंदाजी कशी असावी तर अशी असावी. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू अपील केला जातोय मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. निश्चितच ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये एखाद्या वाटसरला पाण्याची वाट पाहावी लागते त्याप्रमाणे वाट पाहावी लागत येते त्या धावांसाठी, तरच त्यांना दिसतात फलंदाज. 13 धावांचा निश्चांकी स्कोर या स्पर्धेतील आहे ओमसाई या संघाचा. यावेळी मात्र चेंडूला टॅप केलेला आहे, पायचे थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. एक वेलकम बाउंड्री मिळते, सुशोगातम चौकार, खूप मोठ्या कालावधीनंतर एक चौकार मिळतोय तो साई स्पोर्ट्स कारभार संघाला. या चौकाराने धावसंख्या वाढवून होती ती 16. प्रेक्षकांना असं वाटतंय मात्र की शेवटच्या 3-4 चेंडूंवर तरी चौकार छटकार यावे आणि सामना जरा अतिटळीचा व्हावा. निश्चितच तसे कोणाला एकतर्फी हार आणि एकतर्फी प्यार पाहायला आवडत नाही. जयेश यावेळी मात्र आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. नक्कीच सुभाष तुम्हाला एकतर्फी प्यार आणि एकतर्फी सामना पाहायला आवडत नाही मात्र येत्या व्हॅलेंटाईन डे ला बरेच एकतर्फी प्रेमी निराश होणार आहेत. जयेश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट. यावेळी मात्र टॉप एज, ओ माय गॉड व्हाट अ कॅच दिस इज, व्हाट अ एक्सलंट कॅच. दुर्गेश व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. काल शेयस अय्यरचा असा झेल बघितला होता, नक्कीच साऊथ आफ्रिकेचा कर्णधार. निश्चित युवा कर्णधार मार्करम याने हा अशा प्रकारे झेल पकडला होता आणि तशाच प्रकारे झेल येतो आहे आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाकडून. एक्सलंट वर्क, एक्सलंट वर्क बाय केवनी स्पोर्ट केवनी. अंतिम सामन्यामध्ये आपण का पोहोचलो आहोत त्याचं हे ताजं उदाहरण केवनी स्पोर्ट केवनी संघाने दिलेले. 16 धावांच्या 16 धावा करून 17 धावांचं आव्हान दिलेलं आहे. खरोखर जबरदस्त असा अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली केवनी स्पोर्ट केवनी या संघाच्या वतीने. खरोखरच कुठेतरी एक चांगली जबाबदारी हेमंतने पार पाडलेली आहे इथं केवनी स्पोर्ट केवनी या संघाच्या वतीनं. तर आपण एक ग्राफ बघितला तर गोलंदाजावर नजर टाकली तर अजय पॉवर प्ले या षटकांमध्ये चांगली अशी पॉवरफुल गोलंदाजी करून 6 धावा दिल्या होत्या, 2 विकेट सुद्धा घेतले होते. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती धनराजांनी, 3 विकेट इथं घेऊन 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर हेमंत यांनी चांगली एक गोल्डन आर्म सारखी गोलंदाजी केली होती, 3 धावा देऊन 2 विकेट घेतले होते आणि त्याच्यानंतर जयेश यांनी चांगली कामगिरी करताना दिसला. फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या होत्या आणि टोटल जर आपण मारली तर 16 धावा इथे झालेल्या आहेत. प्रमोद पाटील प्रेक्षकांच्या बाजूने जर विचार केला तर प्रेक्षकांना असं वाटलं होतं की 25 ते 30 धावा हव्या होत्या
कारण 25 ते 30 धावा जर असत्या तर एक अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र तरीही क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने हे अतिशय अतितटीचे उत्कंठावर्धक होत असतात. हरणारे संघ विजय होतात, विजय होणारे संघ विजयाच्या समीप आलेले संघ कधी कधी पराभूत झालेले आहेत. खरं लो स्कोरिंगचा कधी कधी सामना एक चुरशीचा सामना इथं पाहायला मिळतात. कधी कधी बघूया हा सामना कसा होतो इथे पाहायचंय. कारण 16 धावा केलेल्या आहेत आणि 17 धावाचा एक मापत लक्ष ठेवलेला आहे केवळ स्पोर्ट केवळ या संघापुढे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी. खरोखर क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत कुठलीही भविष्यवाणी करू शकत नाहीये. विद्या बालनच्या शब्दात म्हटलं तर एंटरटेनमेंट 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 हे शब्द आहेत. नक्की चित्रपट फक्त 3 गोष्टींवर चालतो, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. आणि क्रिकेट फक्त 3 गोष्टींवर चालत असते, अनिश्चितता अनिश्चितता आणि अनिश्चितता. आणि त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट होतंय त्या पब्लिकचं प्रेक्षकांचं. सो सामन्याला सुरुवात होते 17 धावांचं लक्ष. सलामीची जोडी हेमंत आणि भावेश. पहिला चेंडू अतिशय वेगवान आणि पहिल्या चेंडूवर हेमंत सारखा मोरा या ठिकाणी गारद होतोय. काही वर्षापूर्वी शांताबाईने हल्दी लग्न गाजवली होती, या वर्षी मात्र मंदाबाई हल्दी लग्न गाजवणार आहे. चांगला धून पेश करतायत. गाण्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या आगरी कोळीमध्ये किती चांगले गाणी येऊन जातात. आता मात्र आता नावांवर सगळे गाणी निघतात. आणि आगरी कोळी गीत आहेत जी साता समुद्रा पलीकडे पोहोचलेली आहेत. आगरी भाषा अशुद्ध भाषा नाही, आगरी भाषेला एक साज आहे, एक गाज आहे. आणि नक्कीच प्रत्येकाने, मी तर म्हणेन प्रत्येक आगरी माणसाने आगरी भाषा ही बोललीच पाहिजे. खरोखर कुठेही लाजू नका, आगरी भाषा बोललीच पाहिजे. तुम्ही खरोखरच जबरदस्त असा सामना चालू आहे. पहिल्या चेंडूवर हेमंत सारखा गडी बाद होतोय. यावेळी मात्र अराउंड द लेग ट्रिपल अचित, राहुल इज गॉन. डीजे डीजे ज्ञानेश्वर जिकडे मी पहिलेच बोललो होतो की कमी स्कोर स्कोरिंगचा ही सामना कधी कधी एक रोमांचक पाहायला मिळतंय. आता तिटफट अॅटचं उत्तर देताना विकेट अगदी बरोबर आहे. कारण ज्या ठिकाणी आपण पाहतोय फक्त सिंगल डबलची आवश्यकता होती आणि पहिल्याच दोन चेंडूमध्ये दोन फलंदाज बाद झालेले आहेत. या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. मात्र हॅट्रिक वसूल केली तर प्रणय आपणास. मित्रांनो, ह्याच मैदानावर 17 ते 21 मार्च या कालावधीमध्ये सिटी धमाका कालेर चषक तुम्ही पाहणार आहात. वेलकम विजय. विजय हा या सामन्याचा आनंद घेतोय बाईकवर बसून. खरोखर त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. उर्फ रंजा पूर्णागावचे क्लासिकल व्यक्तिमत्व आणि भजन सम्राट सुरेशजी टावरे यांचे सुपुत्र, समालोचक आमचे सहकारी मित्र विकी टावरे यांच्याकडून केवनी स्पोर्ट केवनी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकी टावरे. सो प्रणय, वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट, दिस टाइम विशाल पाटील. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. पायचा एक धाव पूर्ण केलेला आहे. आता मात्र रिले फिल्डिंग आपण पाहू शकतोय आणि या रिले फिल्डिंगचा नजारा पेश केलेला आहे. मात्र तत्पूर्वी 3 धावा ह्या पूर्ण केलेल्या आहेत. विशाल 3 धावाने आपलं खातं खोलतोय. खरोखर चिकने इच्छा प्रबळ शक्ती जागी झाली होती दोन्ही फलंदाजीत आणि आत्मविश्वास जास्त होता. त्याच अनुष्काने 3 धावा इथं अर्जित केले. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावा इथं अर्जित करतोय आणि स्वतःच आणि संघाच इथं खाता खोलतोय तो म्हणजेच विशाल. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळला होता. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाने 100% दिलं नव्हतं. 100% जर प्रयत्न केला असता तर हा झेल होऊ शकला असता. चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि अशा वेळेला असे झेल होणे अतिशय आवश्यक असते. प्रमोद पाटील खरोखर 4 धावा होतात एका धावाने. बघायचं आता स्ट्राईक रोटेटचं काम होतंय. विशाल येतो स्ट्राईकवर. यावेळी मात्र नक्कीच थेट फेक केली होती.
मात्र नॉनस्ट्राइक एंडला डेंजर एंडकडे विशाल पाटील एक धाव पूर्ण करतो. एका धावेने संघाची धावसंख्या एक ने पुढे सरकलेली आहे. धावसंख्या दिलेली 5. 17 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी मात्र तारीवरची कसरत करावी लागत आहे केवनी स्पोर्ट केवनी संघाला. वातावरण बदललेलं आहे, सावली पसरलेली मैदानावर. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कट केलेला स्क्वेअर कट पाहतो आपण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. तर बरोबर आहे, नाही चिकणी दा 6. एका धावाने सगळ्याची धावसंख्या वाढते ती 6. एक षटकाचा खेळ इथं संपलेला. आणि आपण क्लायमेटचा जर विचार केला तर गारवा निर्माण झालेला आहे. पहिल्या दोन चेंडूवर सनसनी निर्माण झाली होती, कारण पहिल्याच दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद झाले होते. त्यामध्ये हेमंत पाटील आणि राहुल हे फ्रंट लाईन फलंदाज बाद झाले होते. अजूनही भावेश केलपट्टीवर, विशाल पाटील केलपट्टीवर पाहायचे. 18 चेंडू अजून शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये हॅलो 18 चेंडू मध्ये 11 धावा करायचे आहेत. खरोखर नॅचरल जिंकणे माफत लक्ष असून सुद्धा काय चुरशीचा सामना पाहायला मिळतो, कारण एकाच षटकांमध्ये दोन तब्बल विकेट घेतलेले आहेत. हेमंत आणि राहुल सारख्या चांगल्या फलंदाजा बाद करतोय. मात्र 6 धावा इथे दिलेल्या आहेत प्रणय याने. आता बघूया भूषण कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि ह्या सामन्यात जर विजय प्राप्त करून दिला साई स्पोर्ट खारबाव संघाच्या गोलंदाजांनी तर ते सुपरस्टार होतील. खरोखर खरोखर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. भूषण गोलंदाजीसाठी येतोय. मुंडोरा एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो भावेश. नॉन स्ट्राइक एंडला विशाल आता मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. कवर्स मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः महेंद्र पाटील. आता मात्र पूर्णपणे गेम प्लॅन चेंज केलेला आहे प्रमोद पाटील. आपण पाहतोय फक्त हलक्या हाताने खेळायचं, फक्त फोर्स करायचं चेंडूला आणि एक धाव मिळवायची असं तंत्र अवलंबलेलं आहे. खरोखर खरोखर चालाकीय फलंदाजी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मोठ्या फटक्याची काही गरज नाहीये. फक्त रोटेट करायचंय एकमेकाला, दोन्ही फलंदाजाला, आणि धावा पण येतील. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्लम्बलिंग झालाय आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहू शकतो. कॉम्बिनेशन चांगलं पाहू शकतो. आता मात्र एका धावेने साई स्पोर्ट खारगावच्या हातून सामना निसटत आहे. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. एक धाव पूर्ण, फक्त एका धावेवर समाधान. खरं हीच रणनीती आखली पाहिजे, कारण एवढ्या धावा नाही येत. आता मात्र बघायचं आहे तर स्कोर झालेला आहे तो म्हणजे 10 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली 10. लोअर फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेग कडे चेंडू येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. काहीतरी चमत्कार करावा लागेल गोलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल तर. ज्याप्रमाणे पहिल्या दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद केले होते तशी सनसनी निर्माण करावी लागेल. बरोबर का कधी मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडू. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्र येतोय, कव्हरला येतोय. तोपर्यंत फक्त 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकते 13. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह मिडहॉनला चेंडू. एक धाव पूर्ण, धावसंख्या झालेली 14. आता मात्र 3 धावांची आवश्यकता, फक्त 3 धावांची आवश्यकता. षटक येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहायचंय, कारण 3 धावा फक्त शिल्लक आहेत. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व प्रेक्षकांचा मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जे संघ वेळेवर पोहोचले त्या सर्व संघांचा आभार व्यक्त करतोय. जे कर्णधार पंचांचा निर्णय अखेरचा मानून ज्या कर्णधाराने आम्हाला सहकार्य केले त्या सर्व कर्णधारांचा आभार व्यक्त करतोय. सर्व पंचांचा आभार व्यक्त करतोय. तसेच ही स्पर्धा लाईव्हच्या रूपाने टेलिकास्टच्या रूपाने ज्या टेक्निकल टीमने 100 देशांच्या वर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली त्या सर्व टेलिकास्ट टीमचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि विशेष आभार व्यक्त करतोय
बांद्रा मारुती रेग्युलर संघ, बांद्रा मारुती नवीन 40+ आणि जुनी 40+ या सर्व संघांच्या खेळाडूंचा विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच कालेरगावच्या सर्व ग्रामस्थांचं, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र चेंडूला स्लॉक्सिप केलेल्या चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे काजल चषक 2018 चा विजेता केवनी स्पोर्ट केवनी. अभिनंदन अभिनंदन केवनी स्पोर्ट केवनी. स्पर्धेसाठी खूप खूप सहकार्य केलेले आहेत. आपलंही मान्यवर कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक यशस्वी स्पर्धा पार पाडण्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं. खरोखर पुन्हा एकदा विद्यमान सरपंच सन्माननीय श्रीधरजी पाटील साहेब आपलंही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. विनोदजी पाटील या स्पर्धेचे सर्वे सर्वा, काजल चॅरिटेबल ट्रस्ट आणि काजल स्पोर्ट पूर्ण यांच्या वतीने. कॅमेरामॅन आपण व्यासपीठावरचं लाईव्ह कव्हरेज घ्यायचंय, कारण या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्तींचं आम्ही स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित पंचायत समिती सदस्य सन्माननीय भानुदाजी काशीनाथ पाटील हे वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार मी विकी नरेश शितडकर आपणास विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भानुदाजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार आपण करायचं आहे.